फलंदाजी करतात, मात्र आपण मान्यवरांचा शुभ सत्कार पार पाडूयात. आपले तर आमचे सत्कारभोवती समाजसेवक सन्माननीय मंदारजी लक्ष्मीकांत पाटील साहेबांच्या या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. सिद्धनाथ चषक 2024 या पर्वामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचा हेतूचे शुभ सत्कार पार पाडला जातोय. मंदारजी लक्ष्मीकांत पाटील समाजसेवक साहेबांचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जातोय. अगदी बाईची उद्धार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांना सन्मानित केलं जातोय. त्याचबरोबर पुढील सत्कारमूर्ती समाजसेवक सन्माननीय अतुलजी माने साहेब साहेबांचा सुद्धा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. तसं अतुलजी माने साहेबांचा शुभ सत्कार पार पाडला जातोय. त्यानंतर त्यानंतर पुढील मान्यवर कुंजीर बाबासाहेबांचा शुभ सत्कार आपण पार पाडूयात. यथोचित शुभ सत्कार या ठिकाणी अतिथी देवो भव ही आपली परंपरा अगदी वडिलोपार्जित परंपरा आज ताग्यात आपण या भारताच्या मातृभूमीवर आपण जपतोय. त्यानंतर पुढील आमच्या सत्कारमूर्ती ज्यांचा शुभ सत्कार पार पाडला जाईल प्रकाशजी मोरे साहेब साहेबांचा सुद्धा यथोचित असा शुभ सत्कार पार पाडला जाईल. मी ज्या प्रकारे म्हटलं होतं की या स्पर्धेवरती खूप जरा खूप प्रेक्षक वर्गाचं बायबाबांचं मान्यवरांचं प्रेम आहे आणि आज संपूर्ण दिवसभरामध्ये अगदी आमच्या सकाळच्या सत्रापासून आम्ही पाहतोय की मान्यवरांची रेलचेल आम्हाला कुठेतरी पाहायला मिळते आणि इस प्रकारची बोरेसाहेबांचा सुद्धा आपण शुभ सत्कार पार पाडतोय. आपण पाहतोय आमचे सन्माननीय प्रकाशजी भोरे साहेब यांचा शुभ सत्कार पार पाडूयात. आणि त्याचबरोबर अंकुशजी भोरे साहेबांचा सुद्धा शुभ सत्कार आपण पार पाडूयात. तर प्रकाशजी भोरे आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर आलेल्या सर्व मान्यवरांचा हेतूचित आता शुभ सत्कार आपण पार पाडलाय. तर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आपण पाहतोय की सो थँक यू व्हेरी मच कॅमेरामॅन. आपण पुन्हा आपल्या या सामन्याकडे वळूयात आणि धावफलक आपण पुन्हा नक्कीच उल्लेख करूयात. 5 चेंडूचा खेळ झालाय आणि आतापर्यंत 12 धावा धावफलकावरती आहेत. त्याचबरोबर इथं आता चांगलं क्षेत्ररक्षण मात्र थोड करण्यामध्ये थोडीशी घाई केली, कारण जर व्यवस्थित त्या थ्रो केला गेला असता तर नक्कीच फलंदाज बाद झाला असता. अति काही संकटात नाही, थोडीशी घाई केली तिथे मात्र फलंदाजाला जीवनदान मिळत आहे. आणि बरोबर धाफलकवर धावा येतात त्या म्हणजेच पहिल्या षटकाच्या समाप्ती अंती 13 धावा. तर अगदीच आपण पाहतोय की या बॉलवरती मात्र यू विल मिस आय विल हिट इथे मात्र छोटू मिस झाला आणि अक्षरशः मिडल स्टंप वाकवलं गेलं आणि फलंदाजाला माघारी धाडण्यामध्ये यशस्वी होतोय गोलंदाज सूर्यकांत आगेल.
मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच. येस, इथे टायमिंग मिस झालंय. चेडू अवे मध्ये विजय आहे चेडू खाली आणि अप्रतिम जजमेंट. येस तुषार मात्र चेडू खाली होता आणि अप्रतिम जेल इथे मात्र गॅदर केलाय आणि विकेटचं मात्र होते. फलंदाज मात्र बाद होतोय आणि आपण जर पाहिलं तर आता मात्र अगदी हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आपल्या पाहायला मिळतो फलंदाज सूर्यकांत. बॅक टू बॅक दोन चेडू दोन फलंदाज माघार धाडले. नवीन फलंदाज मैदानामध्ये इंटर करतोय तो म्हणजेच अभी. अभीसाठी पहिला चेंडू असेल गोलंदाज सूर्यकांत याचा. विकेट चेंडू आहे, विकेट हॅट्रिक चेंडू आहे. त्यामुळे या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक आपल्या पाहायला मिळेल का सूर्यकांतच्या माध्यमातून आणि अभीला आपल्या जाळ्यामध्ये फसवलं जाईल का. की इथून मात्र अभी या चेंडूवर कमबॅक करू देईल संघाला. इथे मात्र फुल टॉस चेंडू आला. चेंडू मात्र जातो डिक्लेअर झोनमध्ये आणि एक डाव मात्र मिळते. दाव फलक पोचते एका धावेने 14 धावांवरती. तर मात्र या वेळेस फटका चांगला आहे, अगदी परफेक्ट टायमिंग झालंय. चेडू सीमा रेषे पार निघून जातोय. हा येतोय दमदार षटकार. बॅकफुटला जाऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. स्ट्राईक केला परफेक्ट थ्रो तर झालाय, मात्र अगदी लेझी थ्रो झाला. जर वेगाने थ्रो झाला असता तर मात्र फलंदाज नक्कीच बाद झाला असता. आपण जर पाहिलं तर ज्याने मात्र चेंडू सचिनला मात्र या गोष्टीवर थोडस लक्ष द्यावं लागेल की आणि फलंदाज मात्र बाद होतोय. आणखीन एका विकेटचं बतन. अगदी कुठेतरी गळती लागले म्हणायला हरकत नाहीये. जर्मन बाटेकरवाडी वीर अडमान बाटेकरवाडी या संघाला कुठेतरी मात्र गळती लागते. वारंवार फलंदाज मात्र बाद होत आहेत. गोलंदाज विजयचा पहिलाच बॉल इथे नक्कीच टप्पा. लाईट लेत खराब होती. येस लेग हीच मात्र इथे चेडू जातोय सीमा रेषी पार 4 धावांसाठी. सर मागचा चेडू वाईड आहे ना आणि एक धाव. ओके 22 ची एक धाव आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारे 2 धावा. तर धावा मात्र पोहोचतोय 28 अंकावरती. त्याचबरोबर या चेडूवर सुद्धा एक धाव मिळते. या एका धावे 29 धावा. विजय मात्र यावेळेस गोलंदाजी मार्गवर खऱ्या अर्थ जर पाहिलं तर चौकार जरी आला असला तर मात्र विजयमध्ये दमखम आहे की आपल्या संघाला केव्हा कम बॅक करून देऊ शकतो. इथे मात्र अगदी ब्लॉकरला चेडू फेकला आणि
आणि फलंदाज मात्र बाद होतोय इथे. तर या षटकातील आतापर्यंत चार चेंडू हाताळले गेले, तर धावा येत्या 30 धावा. त्यानंतर मात्र अगदी बॅकफुटला जाऊन जाग वाढवली आणि तिथे अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक संदेशच्या माध्यमातून कमालीचं क्षेत्ररक्षण आलंय. अगदी याचं नाव अगदी सचिनला वाटलं होतं की हा चौकार जातोय की काय, मात्र कमालीचा बॅकअप मिळालं आणि धावा रोखण्यामध्ये यशस्वी झाला. इथे मात्र यू विल मिस आय विल हिट फुटवर्कचा वापर केला होता आणि बेल सोडवल्या गेल्या. फलंदाज बाद होतोय. तर 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. एंड ऑफ द 3 ओव्हर्स. दफलकम धावा येत्या त्या 32 धावा. चला टीम मीटिंग नको, आपण याच्याचबरोबर पहिले इनिंग इथे समाप्त होतोय, पहिलं सत्र इथे समाप्त होतोय आणि त्याचबरोबर धावा दफलकावरती 32 धावा. 33 धावांचं टार्गेट इथे मात्र ठेवलं जात आहे. हॅलो, इस द किड्स चला चला स्पीडअप करा, चला स्पीडअप करा. अगदीच पाहतोय की आपण जवळजवळ 1 वाजलेत आणि आपला अजूनही पहिला गट सुद्धा अजून क्लिअर झाला नाहीये, त्यामुळे थोडीशी घाई करा आपण. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा, जरा घाई करा मित्रांनो. आपण दुपारचं सत्र आहे, आम्हाला तुमची काळजी आहे, कारण तुम्ही जास्त वेळ उन्हामध्ये आहात, जास्त वेळ उन्हामध्ये राहू नका, सामना लवकर आपण खेळूयात. तर जिंकण्यासाठी आपण पाहतोय धावांची 33 धावांची गरज आहे. 3 षटकांचा सामना म्हणजेच 18 चेंडू आणि 33 धावांची गरज. पहिलं षटक सचिन श्रीधरच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न. फलंदाज सूरज मात्र माघारी परतोय. जेलबाज स्वरूपामध्ये यावं लागतंय त्याला. बॅक टू दी पवेलियन.
चला तर नवीन फलंदाज सचिन, सचिन मात्र पहिल्याच बॉलवर अगदी डिफेन्सिव्ह क्रिकेट दाखवतोय. थोडं बॅकफुटला जाऊन छुटलो मात्र खेळलाय, छेडू जातोय शॉट ऑनच्या दिशेने, शॉट शॉट लॉगच्या दिशेने आणि चांगलं क्षेत्रक्षेत्र सुद्धा पाहायला मिळालं. एकही धाव मात्र इथे पाहायला मिळत नाहीये. अगदी दोन चेडू हाताळलेत, दोन्ही चेडूमध्ये आपण जर पाहिलं तर धाव मिळाली नाहीये, मात्र पहिल्या चेडूवर विकेट नक्कीच मिळाली. इथे सुद्धा चेडूला उसळे मिळाले आणि इथे मात्र यावेळेस थोडीशी चूक झाली. तो म्हणजे क्षेत्ररक्षक अविनाश. अगदी आपण जर पाहिलं तर बागिल अगदी या षटकातील पहिल्या चेडूवर अप्रतिम झेल अविनाशने गॅदर केला, मात्र यावेळेस थोडासा अगदी सूर्यकिरणाचा अडथळा आला, झेल मात्र ड्रॉप झाला आणि त्याचबरोबर एक धाव सुद्धा नक्कीच मिळाले. अखेर एक धाव कळणं या धाव फलकावरती आली आणि 33 धावांचा पाठलाग करण्यासाठी मात्र श्रीगणेश चौथाला पाहायला मिळतोय. तदनंतर मात्र इथे लॉफ केल्या चेडूला, विकेट जातो चेडूच्या मागे, मात्र चेडू जातो सीमा रेषे पार. हा येतोय दमदार षटकार. अगदी इथे खोलवर टप्प्याचा चेडूला अगदी चांगल्या पद्धतीने खेळलाय. तिथे थ्रो खराब पाहायला, नॉन स्ट्राईक एंडला थ्रो करणं गरजेचं होतं, कारण नॉन स्ट्राईक एंड पासून फलंदाज बराच दूरवर होता. मात्र टार्गेट होतं की मागील मॅचचा बॅट ऑफ द मॅच सूर्यकांतला बाद करणं, या गोष्टीवर लक्ष दिलं गेलं आणि तिथे मात्र चूक झाली. आणि अगदी नॉन स्ट्राईकचा फलंदाज सचिनला मात्र खऱ्या अर्थाने जीवनदान मिळालं, कारण तो बाद होण्याचे जास्त चान्सेस होते. मात्र सूर्यकांत आहे तोपर्यंत आई पद्मावती शेंडेवाडी संघ कधीही या मॅचमध्ये कम बॅक करू शकतो. तर त्याचबरोबर पहिलं षटक इथे समाप्त होतंय आणि धावा येतात त्या 9 धावा. तर येणारे 12 चेडू जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा. ओ इथे अप्रतिम झेल अगदी स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये असेल गॅदर केलाय आणि गोलंदाज अंकुष्ट मात्र काय केमिया दाखवले कबालीचा झेल आणि सचिनला मात्र माघारी परतवले. येस जर कपिल माटेकर याने जर झेल घेतला या इनिंगमध्ये तर मात्र किशोर मोरे यांच्याकडून 101 रुपयाचा कॅश प्राईज असेल. तर पा कपिल माटेकर यांच्यासाठी हे पारितोषिक आहे, किशोरजी मोरे यांच्याकडून 101 रुपयाचं कॅच प्राईज. आणि इथे कबालीचा चेडू इथे अंकुश. अगदी पहिल्या चेडूवर आपण जर पाहिलं तर विकेटचं पतन अगदी ज्या प्रकारे सचिनने पहिलं षटक श्रीधरने हाताळलं, पहिल्याच चेडूवर विकेट घेतला होता, अगदी त्याचप्रकारे सचिन सुद्धा अगदी त्याप्रकारे आपण पाहतोय अंकुश सुद्धा गोलंदाजी करतोय. आणि यावेळेस मात्र चेडू जातोय सीमारेषेपार. हा येतोय चौकार 4 धावा येतील आणि या 4 धावाने धावफलक मात्र पोहोचतोय तेच 13 या अंकावरती. इथून आता मात्र जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. त
तर 8 चेंडू 20 धावांची गरज. ओ फटका चांगलाय, क्षेत्ररक्षक तिथे जस करता आला नाही या चेंडूला. येतोय चौकार, आणि या चौकारने आता मात्र खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये थोडासा कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. आई पद्मावती शेंडेवाडी या संघाच्या माध्यमातून जिथे आपण पाहिलं 8 चेंडू आणि 20 धावांची गरज होते, चौकार आल्यानंतर 7 चेंडू आणि 16 धावांची गरज. या चेंडूवर अगदी बुटा फटका येण्यापासून रोखणं गरजेचं होतं आणि त्यामध्ये यशस्वी होतोय. आणि धाव मात्र एकच धाव या चेंडूवर मिळेल. आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर मात्र 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्ती धावा धाव फलकावरती आहेत. त्या 18 धावा धाव फलकावरती येत आहेत. आता मात्र जिंकण्यासाठी आपण जर पाहिलं तर अगदी नक्कीच येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. तर येणारे 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. गुरुदास यस, आणि इथे फटका फसतोय. महत्वाचा फलंदाज ज्याने मागील मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली, मॅन ऑफ द मॅच चा किताब मिळवला तो फलंदाज सूर्यकांत मात्र जेलबाज स्वरूपामध्ये परततोय माघारी. अगदी तिन्ही गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल, कारण श्रीधरने पहिल्या चेंडूवर विकेट घेतला, अंकुशने पहिल्या चेंडूवर विकेट घेतलाय आणि त्याचबरोबर गोलंदाज अक्षय आणि अक्षयने सुद्धा पहिल्या चेंडूवर विकेट घेतलाय. म्हणजे पहा अगदी प्रत्येक गोलंदाजा एकमेकांच्या पावलावर पाऊल ठेवून चालतात की काय. येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची गरज. पाच चेडू 15 धावांची गरज. इथे फटका थोडासा मिस टायमिंग होते की काय, मात्र तिथे अप्रतिम झेल आहे, फलंदाज बाद होतोय. बॅकअप खूप चांगला मिळालं आणि चेडू सरळ कॅरी केला गेला आणि विकेटचा पतन, फलंदाज बाद. तर येणारे 4 चेंडू अजूनही 15 धावांची गरज. एका दोन मोठे फटके येणं गरजेचं आणि इथे अगदी विकेट हॅट्रिक पाहायला मिळाले. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक मिळवले गोलंदाज अक्षयने. तर येणारे 3 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी 15 धावांची गरज अजूनही. म्हणजे प्रत्येक चेंडू मागे एक षटकार येणं गरजेचं असेल. आता इथून अन्यथा 2 षटकार 1 चौकार जरी आला तरी सामना विजय होऊ शकतात. पहिलाच मोठा फटका इथे झेल ड्रॉप होतोय, मात्र धाव मिळतो ते केवळ आणि केवळ एकच धाव. 2 चेंडू आणि 14 धावांची गरज. अगदी हा जर झेल घेतला गेला असता तर खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की
पाच चेंडू फेकलेत, त्यामध्ये तीन फलंदाज तर बाद झाले, मात्र या दोन चेंडूवर सुद्धा झेल होत्या, त्या झेल गॅदर करता आल्या नाहीत, अन्यथा पाच चेंडूवर पाच विकेट मिळाले असते या गोलंदाजाला। शेवटचा चेंडू मात्र कशा प्रकारचा असेल, शेवटच्या बॉलवर चेंडू जातोय मात्र डी जोर मध्ये एकच धाव। अखेर आपण जर पाहिलं तर इथे मात्र विजयी होतोय संघ वीर अरबार माटेकर वाडे, या संघ मात्र इथे विजयी होतोय। चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नन अदर दॅन ज्याने विकेट अटी संपादन केली अक्षय आपण यायचंय, आणि त्याचबरोबर या आधीच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच रवी। चला या आपण लवकर